हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. या वर्षीच्या आईस्क्रीम सेरीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. तर सेरीजमध्ये पहिल्या भागात आपण आईस्क्रीम बेस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी आपण या ठिकाणी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध आपण म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध आहे. फ्रेंड्स, अर्धा लिटर दुधापासून कमीत कमी आपण 2 ते 2.5 लिटर एवढी आईस्क्रीम बनवू शकतो. तर कुठल्याही फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं असेल तर त्यासाठी आईस्क्रीम बेस खूप आवश्यक आहे. तर आता हे अर्धा लिटर दूध आपण तापवायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं दूध आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर यामध्ये सर्वात आधी आपण 1.5 चमचा GMS पावडर घातलेली आहे, 1/4 म्हणजेच 1/4 चमचा CMC पावडर, 1/8 म्हणजेच 1 चमचाचा 1/8 भाग एवढी स्टॅबिलायझर पावडर आणि कॉर्नफ्लॉवर 1/2 चमचा. तर हे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, हे प्रमाण अजिबात चुकवायचं नाही. तर एवढे या सर्व पावडर आपण दुधामध्ये मिक्स केलेले आहेत थंड दुधामध्ये आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला आपण दूध तापवायला ठेवलेलं आहे. तर ते दूध व्यवस्थित उकळल्यानंतर आपण हे सर्व मिक्सचर त्यामध्ये घालणार आहोत. तर आता दूध उकळायला लागेल थोड्या वेळातच आणि त्याआधी आपण दुधामध्ये साखर घालायची आहे. तर अर्धा लिटर दुधासाठी आपल्याला 8 चमचे साखर घालायची आहे. तर हे प्रमाण फिक्स आहे. जर तुम्हाला कमी साखर हवी असेल तर तुम्ही कमी करू शकता. आणि आता दूध उकळायला लागलेलं आहे. आता आपण जे वाटीमध्ये मिक्सचर केलेलं होतं हे पावडरिंगचं मिक्सचर हे सर्व दुधामध्ये घालूया आणि साधारणपणे 2 ते 3 मिनिट याला सतत हलवत राहायचं आहे आणि परत एकदा छान उकळून घेऊया. जर आपण हलवलं नाही तर कॉर्नफ्लॉवर जे आपण दुधामध्ये घातलं होतं ते सर्व खाली चिटकेल आणि दुधाचा बेस करपू शकतो किंवा खराब होऊ शकतो. त्यासाठी सतत चमच्याने आपल्याला हलवायचं आहे किंवा भिस्कने. 1-3 मिनिटानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. तर या ठिकाणी मिश्रण आपलं थोडंसं थंड झालेलं आहे, म्हणजे कोमटच आहे अजून. पण आता आपण हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवणार आहोत. त्याआधी आपण हे गाळून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये जर कुठल्या गुठळ्या राहिलेल्या असतील तर त्या निघून जातील आणि असं प्लेन आपलं मिक्सचर होईल. त्यासाठी आपण हे गाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि हा आईस्क्रीमचा बेस या ठिकाणी तयार आहे. आता आपण झाकण लावून याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. तर फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि कंप्लीट 8 ते 10 तासानंतर हा बेस व्यवस्थित सेट होतो. आणि आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. तर 1-8 ते 12 तासानंतर आपण परत याला उघडतो आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेस एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे. आता या बेसचा वापर करून आपण कुठल्याही फ्लेवरचा आईस्क्रीम कधीही बनवू शकतो. तर फ्रेंड्स, गेल्या वर्षी आपण जवळपास 7 ते 8 फ्लेवर वेगवेगळे पाहिलेले होते आईस्क्रीमचे. तुम्ही तेसुद्धा प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता. आणि यावर्षीसुद्धा हा आपला आईस्क्रीम सेरीजचा पहिला भाग आहे. तर कुठलाही भाग तुम्ही मिस करू नका. त्यासाठी जर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे बघा, या ठिकाणी आईस्क्रीमचा बेस आपला तयार आहे. आणि यामध्ये ज्या पावडर आपण वापरलेले आहेत, जसं की GMS पावडर, CMC पावडर आणि स्टॅबिलायझर पावडर, तर याचा उपयोग असा होतो की हे आईस्क्रीमचे व्हॉल्यूम जे आहे ते खूप पटीने वाढवतात. तसंच आईस्क्रीम लवकर आपलं मेल्ट होत नाही, म्हणजेच लवकर विरघळत नाही, त्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होत नाहीत. यासाठी आपण या पावडरचा उपयोग केलेला आहे. म्हणजे बाहेर आपण विकत जे आणतो अगदी तसंच किंबहुना त्याहीपेक्षा खूप
सुंदर आपलं आईस्क्रीम आणि हेल्दी आईस्क्रीम आपलं बनणार आहे। तर फ्रेंड्स, हा होता आपला आजचा व्हिडिओ, आणि आजचा व्हिडिओ म्हणजे सर्वात महत्त्वपूर्ण, कारण आपण यामध्ये बेस पाहिलेला आहे। तर हाच बेस वापरून आता आपण पुढचे आईस्क्रीम्स बनवणार आहोत। तर पुढचा म्हणजे सर्वात पहिला यावर्षीचा फ्लेवर असणार आहे राजभोग फ्लेवर। तर त्यासाठी पुढचा भाग मिस करू नका, आणि त्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे त्यामुळे व्हिडिओ नवीन टाकला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि तुम्हाला यावर्षी कुठले कुठले फ्लेवर्स पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। बाय बाय।